ताज्या बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कामोठे शहर प्रमुख श्री रामदास दादा गोवारी यांच्या माध्यमातून शिवसेना प्रणित रामदास दादा सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी कामोठे शहरात गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख श्री भवनदादा पाटील, रायगड जिल्हा प्रमुख श्री गिरीश घरत साहेब, उपजिल्हा प्रमुख श्री रामदास पाटील, महानगर समन्वयक श्री दीपक घरत, शहर प्रमुख श्री रामदास गोवारी, शेकाप माननीय नगरसेवक श्री सखाराम शेठ पाटील, श्री शंकर शेठ म्हात्रे, श्री प्रमोद भगत, माननीय शहर अध्यक्ष श्री धाया शेठ गोवारी, महिला शहर अध्यक्ष सौ संगीताताई राऊत, युवा सेना श्री औचित राऊत, उपमहानगर अधिकारी श्री सागर पाटील, शहर अध्यक्ष श्री किरण गोरडे, शहर समन्वयक श्री विलास कामोठकर, शहर संघटक श्री संतोष गोळे, उपशहर प्रमुख श्री भरत शिंदे, सचिन त्रिमुखे, श्री गणेश खांडगे, विनोद भालेकर, दीपक पाटील, विभाग प्रमुख श्री बबन गोगावले, श्री नितीन भोसले, सर्व उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडी, युवा सेना, ग्राहक संरक्षण कक्ष, आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी 1000 वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी 200 ते 250 विद्यार्थी व पालक उपस्थित होते. जय महाराष्ट्र. मी बदल युवा प्रमुख शिवसेना कामोटे शहर. आज या ठिकाणी युवा सेना प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कामोटे शहराचे शहर प्रमुख आदरणीय रामदासदादा गोवारी यांच्या रामदासदादा गोवारी सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं शिवसेना पुरस्कृत या ठिकाणी आजचा हा वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. रामदासदादांच्या वतीनं प्रत्येक वर्षी फराळ वाटप, वह्या वाटप, जशी बाळासाहेबांची शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या शिकवणीनुसारच या ठिकाणी रामदासांचे आपण कार्य घडत असतं. नक्कीच येणाऱ्या 19 जून रोजी वर्धापनदिन दिनानिमित्तानं आम्ही या ठिकाणी कामोठे शहरामध्ये वृक्षारोपण, लागवड, त्याचबरोबर वह्या वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप हा सुद्धा कार्यक्रम कामोठ्यामध्ये आयोजित केलेला आहे. आणि नक्कीच कामोठे शहरामध्ये रामदासांच्या आतून या ठिकाणी नागरिकांची समाजसेवा घडत असते आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा घडत राहील अशी मी या निमित्तानं या ठिकाणी सांगतो. या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रमुख, त्याचबरोबर संपर्क प्रमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते. खूप चांगल्या पद्धतीनं कमीत कमी 1000 वह्या या ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहेत आणि कमीत कमी 200 ते 300 विद्यार्थी या ठिकाणी या संधीचा लाभ घेण्यासाठी उपस्थित आहेत. मी सर्वच आयोजकांच्या आणि रामदासांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला दिलेला ताणमंत्र म्हणजे 20% राजकारण आणि 80% समाजकारण, याच्या अनुषंगाने कालाबाप्रमाणे वह्या वाटपाचा कार्यक्रम शिवसेना शहर कामोठे यांच्या वतीने सालाबादप्रमाणे वह्या वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात येत आहे. हे कार्यक्रमाचे आयोजक जरी मी असलो तरी हा सर्वस्व कामोठेच्या शिवसैनिकांना जात आहे, कारण शिवसेनेचे जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा कार्यक्रम सरळ हाताने सुखरू दरवर्षीप्रमाणे यावर्षी 700 वह्यांचा वाटप कामोठ्या शहरासाठी करण्यात येणार आहे. त्या शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे या पक्षाचे कामोठे शहर प्रमुख नवनिर्वाचित शिवसेना कामोठे शहर उद्धवसाहेब ठाकरे या पक्षाचे शहर प्रमुख रामदास दादा गोवारी यांची नियुक्ती झाल्यानंतर हा प्रथमच या कामोठ्यामध्ये कार्यक्रम घडतोय असं नाहीये. यापूर्वी सुद्धा ते शिवसैनिक म्हणून या ठिकाणी कार्यरत होते, पण आज त्यांना शहर प्रमुख जो बेस भेटत त्या ठिकाणी तर त्यांचा कामाची गती ही वाढतच जाणून त्या ठिकाणी आणि त्याचा प्रत्यय हा कलही येतोच त्या ठिकाणी. प्रथम आपल्या त्या ठिकाणी छोटा कार्यक्रम होत आज या होत्या हॉलमध्ये घेऊन कार्यक्रमांमध्ये 1000-1200 पुढे सुद्धा हा कार्यक्रम गेलेला आहे आपल्या मानत नसते. आज या लहान मुलांना शाळेत पहिली ते 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत त्यांना आज पुस्तके वयावर आपल्या वाटप करण्यात येत आहे या ठिकाणी. त्याचप्रमाणे सामाजिक क्रीडा क्षेत्र याच्यामध्ये त्यांचं कार्य असं उल्लेखनीय कार्य त्या ठिकाणी आहे आणि याची पदोन्नती वाढतच जाणार त्या ठिकाणी. त्यामुळे ह्या सरप्रमुखांच्या या
या कार्यप्रवृत्तीमुळे शिवसेना वाढीमध्ये यांची निश्चितपणे आपल्याला मदत होणार आहे हे मी खात्रीने सांगू शकतो. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष वाढण्यासाठी रामदासराव गोवारी यांचं नेतृत्व आणि बहुमूल्य या ठिकाणी असणार आहे ते आहेत त्या ठिकाणी आणि त्याला अजून त्या ठिकाणी प्रगती होत राहील याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका त्या ठिकाणी आणि ही प्रगती होत राहो म्हणून या आजच्या कार्यक्रम त्यांना शुभेच्छा देऊ. जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र. आजचा कार्यक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नवनिर्णित दादा गोवारी यांच्या सहकार्याने होत आहे. हा कार्यक्रम दरवर्षी ते 700 ते 1000 वेळा वाटप करत असतात पण या वर्षी त्यांना सरप्रमुख पद मिळाल्यामुळे तो चांगल्या रीतीने पार पडत आहे. आणि रामदास दादांचं नेहमी असतं की 20% राजकारण 80% समाजकारण. त्याचप्रमाणे रामदास दादा दरवर्षी दिवाळी पण त्यांचं फराळ वाटप वगैरे असतं. दरवर्षी त्यांचं काही ना काही उपक्रम चालू असतात त्या आणि ह्या वर्षी पण त्यांचं आता तर छत्र्या वाटप आहेत वृक्षारोपण आहेत असे खूप ते कार्यक्रम राबवत असतात. त्यांना आम्ही सर्व प्रतिसाद देत असतो महिला आघाडी. जय हिंद जय महाराष्ट्र.